जुन्नर ग्राम पंचायत खानगाव या ठिकाणी घरकुल कामाच्या व इतर कामाच्या उद्घाटन माननीय जिल्हा परिषद सदस्य सौ आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रकल्प संचालक सौ कडू मॅडम, सौ स्नेहा देव मॅडम, माननीय गटविकास अधिकारी श्री माळीसाहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर, श्री परदेशी साहेब उपअभियंता बांधकाम, श्री हिले साहेब शाखा अभियंता, श्रीमती साबळे मॅडम विस्तार अधिकारी, श्रीमती अभंग तालुका अभियान व्यवस्थापक, श्री गायकवाड, श्री सागर ठेकेकर ग्रामपंचायत सरपंच तसेच नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे, आपलं गाव दत्तक घेतल्यानंतर गावाचा विकास कसा करायचा ही भूमिका आणि सतत पाठपुरावा करून अनेक विकास कामं आपल्या या गावामध्ये झाली. ती कामं कमीत कमी 4.5-5 कोटी रुपयाची आतापर्यंत झालेली आहे. त्या जिल्हा परिषदेच्या सौ आशाताई बुचके आपल्या कार्यक्रमाला आणि प्रमुख उपस्थिती आणि त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होणारे कार्यक्रम आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रकल्प अधिकारी आणि शबरी घरकुलाचं पुणे जिल्ह्याच्या सर्वे सर्वा म्हणजे ज्यांच्या हातामध्ये सर्व काही अधिकार आहेत अशा कडू मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्या. ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे मनेरागाचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं अशा आमच्या देव मॅडम, त्यांच्या नावाचंच देव हे काय कळत नाही, देवासारखे आपण पण मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि अनेक गोठी जी गोठ्यांची कामं जिल्हा तालुक्यामध्ये जेवढी काय झाल्या त्या देव मॅडमचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि आपल्या गावावर प्रेम करणारे, विशेष करून सांगायचं झालं ही विकास कामं होत असताना ताईंच्या काही लक्षात राहत नाही, मी कधी कधी जरी नसलो तरी नाना तिथून फोन करणार तुमच्या गावात काम काय सुचवायचे, हा कामाचं आता काय करायचं ते कामाचं, तर नाना तिकडून फोन करतात आता कुठलं काम घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आमचे संतोष नाना खैरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जुन्नर तालुका आमचे माळी साहेब सर्वांना सांभाळून घेतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी अलीकडच्या काळामध्ये आल्यापासून तालुक्याच्या विकास कामामध्ये अनेक अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम, कारण BDO म्हटलं का तालुक्याचे सर्वे सर्व असतात, त्यांच्या माध्यमातून अनेक कामं केली जातात असे माळी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला आपण सरचं स्वागत करतो, धन्यवाद करतो. काय आता सगळ्यांनी एवढी मोठी माणसं खानगावसारख्या छोट्याशा गावामध्ये जिल्ह्याचे जे अधिकारी असतात ते उपस्थित राहिले, त्यांच्याकरता जोरात प्रत्येकाने टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी डेपुटी बनून आपले जे साहेब आलेत परदेशी साहेब, परदेशी साहेब आत्ताच गेल्या 2 महिन्यापासून आपल्याकडे आलेले आहेत. परदेशी साहेब तुमच्या काळामध्ये चांगली कामं व्हावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे आणि आपली सर्वांना ओळख असावी म्हणून आपण जर हात जोडून उभे राहा म्हणजे काय सर्व लोकांना माहीत होईल तर आपण पण या ठिकाणी आलात आणि त्यांच्या माध्यमातून ही कामं केली जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी हिलेराव साहेब ते आता साईटवर जाऊन सगळी कामं पाहून आले, आपण पण हिलेराव साहेब उपस्थित राहिला, परंतु आता ही जी आपल्या माध्यमातून आमच्या आपल्या म्हणजे नेतृत्वाखाली जी कामं होणार आहे कामं करून घेण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे, परंतु आपण कामं करीत असताना त्या कामाची कडी जाड कमी जर असेल की अजून एखादा थर सकाळी टाकायचं ठरलं तर तो टाकावा लागेल, तो आपण टाकून घ्या. हिलेराव साहेब आपण या ठिकाणी आला आपलं पण धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या मनेरागाचे गायकवाड आहे, त्याचप्रमाणे अभंग मॅडम आहेत, त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या कानवडे मॅडम उपस्थित आहेत, कारण या ठिकाणी अंगणवाडीचं जे सर्व काम पाहावं लागतं आपल्या भागात ते आपल्या कानवडे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि उपस्थित माझ्याकडून चुकलेले सर्व आणि समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये सर्व माजी सरपंच, सर्व संचालक सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुरेखाताई गांधारे, आमचे विविध कार्यकारी सोसायटीचे आनंद शेजूरकर या ठिकाणी आहेत, उपस्थित सर्वच लोक, माजी संचालक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, अनेक मंडळी आहेत आणि आपण सर्वांचं नाव घेऊन वेळ जाण्यापेक्षा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर भोजने दादा आणि आमचे डोके सर्वच उपस्थित आहेत आणि आमचे विशेष करून विनोद भाऊ भगत बाजूलाच जाऊन मोबाईल पाहतात त्याच्यामुळे विसरतो, आता पुढे येऊन बसा सरपंच, त्यामुळं विसरले होते माझे विनोद भाऊ भगत काय प्रत्येक ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला येत असतात, त्यांचंही धन्यवाद. आणि या ठिकाणी सांगायचं झालं तर आजच्या घडीला आपल्याकडं या ठिकाणी ज्या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहे या ठिकाणी पहिल्या आपण ज्या रस्त्यावर बसलो त्या रस्त्याकरता या ठिकाणी 3 लाख रुपये दलित वस्ती शहीरमधून या ठिकाणी आलेले आहेत आणि 3 लाख रुपये
20% माध्यमातून आले, 2 लक्ष रुपये माझ्या फंडातून टाकून आता आपण हा रस्ता जो करतो याला 8 लक्ष रुपये आहे, परंतु हा रस्ता ताई 10 फूट रुंदीचा असतो, आपण 20 फूट रुंदीचा करतोय आणि त्याच्यामुळे तो मोठा करायचा, कारण या ठिकाणी चौक आहे आणि या सर्व जी 20% दरीतवरती कामं जी मंजूर केली जातात त्याला काय शिफारस लागती ते बीडीओ साहेबांना माहिती, ग्रामपंचायत सदस्यांना काही माहिती आणि बाकी जिल्हा परिषद सदस्यांना पण माहिती, कारण प्रत्येक गावामध्ये कामं करीत असताना त्याला फार मोठ्या ताकदीने करावं लागतात आणि आपल्या गावचं कामाला मला ताकद लावावं लागत नाही, कारण आशेपायाने दत्तक घेतल्यामुळं जिल्ह्याचे अधिकारी ज्यावेळेस तिथं बसतात त्यावेळेस ताई म्हणतात खानगावचं नाव घेतलंय बरं का ताई असे अधिकारी सांगतात, त्यामुळे ही अनेक कामं होतात. या ठिकाणी ठाकरवाडीमध्ये आपण 3 लक्ष रुपयाचा काँक्रिटीकरण रस्ता केलाय, त्याचं या ठिकाणी आपण उद्घाटन करणार आहोत. त्याचप्रमाणे अंगणवाडीचं काम बऱ्याच दिवस आपलं राहिलेलं होतं, जागेअभावी राहिलं होतं, त्याचाच विषय सुटला, त्याच्यानंतर ते काम आता ताई पूर्ण आहे, आपण त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करणार आहे, परंतु ते 6.5 लाख रुपयात असल्यामुळं त्याचं वॉटरप्रूफिंग काम बाकी आहे, ते बाकी काम आम्ही करणार आहोत, आमच्या पैसे त्याचं ताई देणार आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही. या ठिकाणी ताईंना विनंती करतो का त्याच्याकडे काहीतरी पाळू, अडचण आली तर मागू, नाही अडचण आली तर आम्ही करून घेऊ. त्याचप्रमाणे या ठिकाणी पूर्व ठाकरवाडीमध्ये आपण पूर्णपणे ज्या वस्त्या आहेत त्यामध्ये 6 लक्ष रुपये 20% आशाताईच्या माध्यमातून आणून पूर्ण ठाकरवाडीच्या प्रत्येकाच्या वट्यापुढं अंगणात संपूर्ण काँक्रिटीकरण केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण 5 मिनिटं जाऊन फक्त पाहून त्याचं पण आपण लोकार्पण सोहळा करणार आहे. परंतु या ठिकाणी अनेक कामं होत असताना जे आमच्या ताई ग्रामस्थांचं सहकार्य लागतं ते फार महत्त्वाचं असतं. बीडीओ साहेब या ठिकाणी विकास कामं करताना कुणीही आमचा ग्रामस्थापैकी आमच्याकडे पक्ष नसतो काही नसतो, आम्ही सर्व वेगळ्या पक्षाचे आहोत, परंतु या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आमची निवडणूक होईल, निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचे मतदान झालं तर 5 वाजेच्या पुढे आम्ही सगळे एकत्र बसून चहापाणी करतो, कारण निवडणूक जाणार आहे येणार आहे आणि आम्ही या ठिकाणी शेजारी राहणार आहे, कारण आम्हाला शेजारी राहायचं. आम्ही आता वर पाहतोय शिवसेना राष्ट्रवादीचं कधी पटल का नाही, आता आम्हाला हे 2 पक्ष एकत्र येतील असं वाटलं नाही, ते दोघं एकत्र येऊन खुर्च्या घेऊन बसतात सगळं करतात आणि आपलं काय अडचणी, त्याच्यामुळे आम्ही त्या मंडळी नेत्यांच्यापेक्षा अगोदर विचार केला तर आपलं एकत्र राहायचं, आपल्याला काय त्या पुढाऱ्यांच्या नेत्याची गरज नाही, त्यामुळे आमच्या गावात विकास करताना ताईंना हे गाव निवडण्याचं मॅडम कारण आहे. हे गाव आदिवासी पट्ट्यात त्याचा गाव सुरू होणारं पहिलं गाव आहे आणि ताईंचा एक संकल्प होता का त्यासामधील निगाव एखादा दत्तक घेऊन त्या गावचा विकास आपण चांगल्या प्रकारे करणार आहोत. तो विकास करणं हे गाव निवडण्याचं कारण गावची एकी आणि गावामध्ये असणारी आमची बांधिलकी. आमच्या गावामध्ये पोलीस पाटील आहेत, आमचे माजी सरपंच या ठिकाणी उपले, मी तर आमच्या सर्व माजी सरपंच या ठिकाणी उपले. आणि एक ताईंनी मला पर्वाच्या दिवशी सांगितलं 4 दिवसापूर्वी का सर्व कार्यक्रम करत असताना सर्व माजी सरपंचांचे फोटो लावायचे, कारण माजी सरपंचाला माजी होऊन द्यायचं नाही अशी ताईंनी मला सांगितलं. म्हणून ताई या ठिकाणी पहिल्याच वेळेस आम्ही त्यांचे फोटो लावले, तिथून पाठीमागे लावले नव्हते ती आमची चूक समजा, परंतु प्रत्येक माजी सरपंच असं पुढच्या इथून पुढच्या काळामध्ये त्याचा फोटो लागला जाईल, प्लेस लागला जाईल, कारण तो माजी झाला नाही पाहिजे, तो आमच्या बरोबर कार्यरत राहायला पाहिजे, आमच्या पुढे राहायला पाहिजे, ही या ठिकाणी आमची कल्पना होती. अनेक विकास कामं मॅडम आपण पहिल्यांदाच आमच्याकडे आला, आमच्या गावामध्ये कुठलंही काम बाकी राहिलं नाही, 1-2 रस्ते राहिलेत ते होऊन जातील, ते आम्ही ताईंक मागणार पण नाही, ते आमचं चालू आहे प्रोसेस. आता आमच्याकडे यापून आता साधारणतः 50 लाख रुपयाचं या ठिकाणी भूमिपूजन उद्घाटन करतो, कारण 16,80,000 रुपयाची फक्त 12 घरकुले येत आणि हे कामं 33.5 लाखाची आणि ताई अजून 54 लाख रुपयाची कामं आपली मंजूर आहेत, फक्त वर्क ऑर्डर यायची 8-10 दिवसात ती मिळेल, बीडीओ साहेब तेवढ्या लवकर द्या आणि ती पण कामं आपण त्या ठिकाणी दुसरं भूमिपूजन या ठिकाणी करणार आहे. म्हणजे या वर्षातला निधी आपण 1 कोटी रुपये आणलाय ताईंच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे पाठीमागं कामं जी झाल्यात मॅडमला आता आम्ही तुमचा वेळ थोडा घेणार आहे, 2 मिनिटं ग्रामपंचायत दाखवायला तुम्हाला आम्ही नेणार आहे थोडासा, कारण ताईंच्या माध्यमातून केलेली कामं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ताईंचं भरभरून कौतुक करतो, कारण मी किती वेळ बोललो तर आपल्याला मॅडमला ऐकायचे, व्हिडिओ साहेबांना ऐकायचे आणि आपल्याला सर्वांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आणि आपली एक कल्पना आहे का गावात आल्यानंतर काही मागायचं नाही, प्रत्येक गावात ताई आपण कार्यक्रमाला गेलो लोक मागतात आमच्या गावात हे काम करा ते काम करा, इथं रस्ता द्या इथं सभामंडप द्या, आम्ही ताई काही मागत नाही, न मागता देतो तो नेता बनावं, म्हणून आम्ही आशिताई बरोबर ताई सर्व ग्रामस्थ आणि या ठाकरवाडीकर मंडळी हे जे आपलं 12 घरकुलांचं महत्व सांगायचंय हे पण आता मॅडम तुमचं सर्वांचं सहकार्य आहे,
परंतु या वर्षी आपल्याला घरकुलांचं टार्गेट 300 पूर्वी बसायचं, या वर्षी फक्त 126 मध्ये आहे आणि 126 मधली 12 आपल्या वाट्याला आहेत आणि तालुक्यात ग्रामपंचायती गावं 143 आहेत. वाटणी कशी करायची ती फार तारेवरची कसरत होती, ते आशा ताईंनी कडू मॅडमनी बिडिओंनी काय केलं आम्हाला माहित नाही, पण आमची 12 आल्या हे मात्र निश्चित आहे. आम्ही थोडं सहकार्य केलं, बिडिओ साहेब टेन्शन घेऊ नका, त्याचंही कारण सांगतो. या ठिकाणी ताई आमची फक्त एकच मागणी, आमचं गाव गटाच्या यादीमध्ये जी 4 गावं राहिली त्या 4 गावापैकी एक आहे, तर ते डचं गाव मॅडम डचे जर सर्वे झाला तर आमची ओबीसी समाजाची लोक आहेत, ओपन समाजाची लोक आहेत, ही पूर्णपणे गरीब आहे. जे गरजू आहेत त्यांना आपण त्या घरकुलाचा लाभ द्यायला आम्ही वंचित राहिलो, त्याच्यामुळे त्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि ते पण आम्हाला डचे यादीमधला सर्वे पुन्हा करून आमची जी लोक आहेत त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा अशीच मी तुमच्याकडे मागणी करतो. आणि दुसरं ताई, आता गोदरे आणि खानगाव प्यासाचा निधी 2 वर्ष आम्हाला आला नाही, बीडीओ साहेबांनी पत्र व्यवहार केलाय, आपण नोट करून घ्या. कारण आमचा 2 वर्षाचा निधी, आमच्याकडे निधी येतो 2,45,000 फक्त वर्षाला, 2 वर्षाचा बाकी प्यासामधून काम करणं अवघड जातं, ती काय तांत्रिक अडचण असेल ते आपल्या पातळीवर सोडवावी आणि आम्हाला त्यातून मार्ग काढून दिला तर आम्ही थोडा थोडा विकास निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आणि या ठिकाणी आता ताईंक जास्त काय मागायचं नाही, पण ताई योगायोगाने जर आमच्या लोकांना तुम्हाला मतदान करण्याची संधी मिळाली, योगायोगाने गट तुटलं तर आम्ही या दिवशी भागात येतो, मी तिकडं आहे, परंतु ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी 90% मतदान होईल असं आमच्या सर्व मंडळींची गॅरंटी. आम्ही त्या वेळेला कुठलाही पक्ष पाहणार नाही, कारण ज्यांनी विकास केलाय पक्ष आम्ही मोठ्या निवडणुकीला पाहू, आमदारकी खासदारकीला पक्ष पाहू, परंतु जर तुमचा संधी तुम्हाला इकडे चुकून आमच्या मतदारसंघात राहिला तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला 90% म्हणजे इथं 900 ते 1,000 मतदान होतं, 1,000 पैकी 900, 800, 400 होऊच शकत नाही अशी सर्व मंडळींची अगोदर चर्चा झालेली. कारण जे मंडळी बसले तुम्हाला वाटत असं माजी सरपंच आमचे राष्ट्रवादीचे, काय हरकत नाही, पक्ष प्रत्येकाला असला पाहिजे. पाटील कोणचे आहेत सांगतात येत नाही, आहेत राष्ट्रवादी, पण ते सगळ्यांबरोबर असतात. त्यामुळे या ठिकाणी आमचे कायलाच कामट करायचं, सर्वांनी विचार केलाय, विकास करणाऱ्या माणसाला या ठिकाणी आपण सहकार्य करायचं. ताई इथून पुढच्या काळात तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा, आमचं तुमच्याकडे जास्त लक्ष राहील आणि इथून पुढच्या काळातील जो सूत्रसंचालन आहे या ठिकाणी आमचे रवींद्र कामटकर करतील, या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे आपल्या गावच्या लाडक्या आपल्या नेत्या माननीय या तालुक्याचे विकास अधिकारी माझ्या सहकारी देव मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित गावातील बंधू आणि भगिनींना, त्यांनी एक नोटीस केलं गावात सरपंच कोण आहे, महिला ग्रामसेविका महिला आहे, तुमच्या या भागाच्या घरकुलासाठीच्या विस्तार अधिकारी पण महिला आहे ना, सुपरवायझरांचा पण आपण अंगणवाडीच्या ताई सुपरवायझर त्यांचा पण आपण एक सत्कार केला. देव मॅडम, ताईंनी अशी फळी निर्माण केलेली आहे की आता सगळ्यांना माहीत आहे की महिला जर कामाला लागल्या तर त्या ध्येय पूर्ण अचीव करेपर्यंत त्याचा ध्यास घेतात आणि हे खरं तर ताईचं कौतुक आहे. ताईंनी सगळ्या महिलांना आज इथे उपस्थित ठेवून आपल्या गावाला जे काही मार्गदर्शन करायची संधी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. देव मॅडमनी आत्ताच खूप चांगलं मार्गदर्शन केलं, गाव समृद्ध होण्यासाठी जे म्हणून योजना शासनाने आणलेल्या आहेत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून, पाणी जिरवायचं असेल कोण करणार आहे, किती अधिकारी आलं तरी जे तन मन धन आणि गावकरी काम करतो ना तर ते बाहेरचा व्यक्ती करू शकत नाही आणि म्हणून पाणी जिरवणं असेल, वृक्ष लागवड असेल, जर मोठे मोठे वृक्ष आता माहीत नाही आत्मवे असतील कदाचित चांगली वृक्ष लागवड झाली तर आम्हाला इतका वेळ ना तापवत ठेवायचं काम आपल्यावर आलेलं असतं कदाचित, बरोबर ना असं. पण मला म्हणायचं आहे की गावांनी जे करायचं आहे त्या सगळ्या योजना रोजगार हमी योजनेमधून आहेत, तर त्याचा आपण सगळ्यांनी आता जसं देव मॅडमनी सांगितलं त्याबद्दल त्या पद्धतीने आपण या गावांनी लाभ घ्यावा ही एक विनंती करते. दुसरं म्हणजे आज आपण घरकुलाच्या 12 घरकुलाचं एक उद्घाटन आहे, आपण इथून पुढे जाऊन ते करणार आहे, भूमिपूजन एक करणार आहे, त्याच्या अनुषंगाने एक सांगते की
दोन महिन्यानंतर या गावात या भागात थोडीशी पाण्याची टंचाई जाणवते. जर आज भूमिपूजन झालं तर उद्घाटनाला पण आम्हाला दोन महिन्यांच्या आज बोलवा नक्कीच. ताई मी आपल्याला शब्द देते की घरात जेव्हा आपण ते लाभार्थी जातील त्याचं एक गृहप्रवेश करावा आणि त्या दिवशी पण आम्हाला बोलवावं ही एक विनंती करते. फक्त परंतु हे किमान दोन महिन्या, कारण सगळ्यांना माहित आहे की एकदा काम सुरू झालं, कुठलंही काम एकदा सुरू झालं आणि ते काम जर रेंगाळलं तर 10 रुपयात होणारं काम 15 रुपयात 20 रुपयात कधी होतं हे कळत नाही. बरोबर ना? कामाला पैसा जास्त लागतो. जसं हे रोजगार हमी योजनेचं मॅडमनी सांगितलं तर या घरकुलाला जसं आपण 1,20,000 रुपये देतो त्याच्यात 90 दिवस मजुरीचे सुद्धा देतो. म्हणजे हे जे 248 रुपये जो रेट आहे एका दिवसाचा तर त्याच्यातले 90 दिवस म्हणजे 1,20,000 प्लस 90 दिवसाचे काय जे 23,000 वगैरे काय जे रुपये होतील तर ते सुद्धा त्या लाभार्थ्याला मिळणार आहे. तर याचा आपण सगळ्यांनी काय म्हणतात लाभ घेतला पाहिजे. तर त्यासाठी शासन देणारं असतं, शासनाकडे एवढी गावं असतात, तर गावांनी आम्ही वेळेत जे काम करायचा निर्धार केलेला आहे ते जर परिपूर्ण केलं, बघा मला वाटतं निसर्गाने पण आपल्या आपली चांगली गावाला सगळ्यांचा वरदान आहे मॅडम. जसं आपला आहे तसं निसर्गातही दिसतंय आणि या भागात समृद्धी रोजगार हमीच्या कामातून एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छिते. दुसरी एक गोष्ट थोडीशी खंत मला वाटली की प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेच, याही गावात असतीलच, परंतु या गावात काही ग्राम संघ नाही आहे. महिला बचत गटांचा जो ग्राम संघ पाहिजे तर तो या गावात नाही आहे. तर मी सरपंच ताई आणि आपल्या सगळ्या CRP आणि यांना विनंती करते की येत्या काही दिवसात संक्रांत येऊ घातली. संक्रांतीच्या दिवशी काय करायचं आहे ग्राम संघ म्हणजे सगळ्या महिला ज्या आहेत त्या महिलांनी एकत्र यायचं आहे. त्यांचा एक ग्राम संघ जसा बचत गट 1-10 महिलांचा करत होतो तसं 6-7 जेवढे काय ग्राम बचत गट तुमच्याकडे असेल त्याचा एक संघ करायचा आहे. तो गावाचा संघ असणार आहे आणि गावाच्या संघाला शासन पैसे देतो. बरोबर ना? बचत गटाला दिला जाला गेला तरी तो 12,000-15,000 एवढा लिमिटेड असतो, परंतु ग्रामसंघासाठी 75,000 रुपयाचा हा पहिला बेसिक हक्क आपल्याला देता येतो. आणि परत बँकेचं कर्ज जे असतं बँकला कर्ज देणार तर तुमचा ग्रामसंघ झाला की त्या ग्रामसंघात कोण असणार आहे ह्याच महिला असणार आहे. तर मला विनंती करायची आपल्या सर्वांच्या माध्यमातून महिला ग्रामसंघ या संक्रांतीला जर आपण काय म्हणतात त्याची बांधणी केली तर मी अतिशय आनंदी राहील. आणि आज आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचं इथे भूमिपूजन आहे, आपल्या घरकुलाचं भूमिपूजन आहे, या सगळ्या निमित्त मी आज या गावात उपस्थित राहून आपल्याला खूप साऱ्या मनापासून खरं तर शुभेच्छा देते. आपल्या गावात भरभराटी येऊ यासाठी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये खाणगाव म्हणजेच तुमच्या ताईचं दत्तक गाव आणि या दत्तक गावामध्ये आज होऊ घातलेला कार्यक्रम म्हणजे भूमिपूजन आणि त्याचबरोबर उद्घाटनाचे कार्यक्रम आहे. त्यामध्ये 12 घरकुलांचं आपण भूमिपूजन करणार आहोत, त्याचबरोबर रस्त्याच्या कामांची भूमिपूजन करणार आहोत आणि एकीकडे अंगणवाडीचं या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. ही सर्व कामं करत असताना ह्या कामांची सुरुवात आणि पूर्णत्वाला आलेल्या कामांचं जे आपण उद्घाटन करणार आहोत त्या कामासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित झालेल्या जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकारी म्हणून आमच्या शालीनताई कडू या कडू पाटील मॅडम म्हणजे जिल्ह्याच्या आपण त्या एका क्षेत्राच्या जसं डेप्टी कमिशनरची लेवल आहे तशी त्यांची लेवल आहे, डेप्टी CO ची लेवल आहे तशी त्यांची लेवल आहे आणि म्हणून आज त्यांना आग्रही भूमिकेने या ठिकाणी बोलवलंय. कारण जिल्हाभर कामं चालू आहेत परंतु त्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घ्याव्यात, लोकांपर्यंत जावं आणि लोकांशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी सुद्धा समजून घ्याव्या, व्हिडिओंना सुद्धा मदतच व्हावी आणि काम करणाऱ्याला उर्मी मिळावी यासाठी त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देव मॅडमला देखील आपण आमंत्रित केलेलं आहे. देव मॅडमचं काम म्हणजे मनरेगाचं काम आहे आणि मनरेगाच्या माध्यमातून घर घर गोठा ही आयुष प्रसादनी काढलेली संकल्पना म्हणजे त्यांना वाटत होतं की पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे गोठे उभे राहिले पाहिजेत, परंतु सगळ्यात गरज
ही जुन्नर आंबेगा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एमआयडीसी नाही, म्हणून शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच दूध व्यवसाय आहे आणि दूध व्यवसायामुळे या ठिकाणी घरघर गोठा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे या कामामध्ये सदैव माझं लक्ष त्यामध्ये राहिलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहे त्या जाणून घेण्यासाठी त्यांना देखील आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर तालुक्याचे सर्वसर्वा म्हणून घेणारे बीडीओ साहेब माळी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी तुमच्या ज्या अडचणी तुम्ही नेहमी सांगत असता, मग जिल्हा परिषद सदस्यांना असेल किंवा पंचायत समिती सदस्यांना असेल, त्यापेक्षा तुमच्या दोन्ही अधिकारी या ठिकाणी आले तर तुमच्या दोघांना देखील तुमची वाट मोकळी होईल, आम्हालाही आमचे प्रश्न सुटल्याचं समाधान वाटेल आणि गावगावच्या सरपंच आणि जे जे याच्यामध्ये उतरले आहे त्या सर्वांना एक वेगळा आनंद मिळेल आणि तो मिळावा या दृष्टीने आजचा कार्यक्रम आहे. वास्तविक पाहता या कार्यक्रमाला पाठा देत रात्री अचानक 10 वाजता मला वाटलं की आजचा वेळ दिलेला आहे. मॅडम किती वाजता येणार काय कार्यक्रम कळला नाही, 10 ची वेळ तर आपण दिलेली आहे, म्हणून मी सहज 10 वाजता त्यांना कॉल केला की मॅडम किती वाजता निघता आणि किती वाजता पोहोचताय. मॅडमने सांगितलं की ताई कलेक्टर साहेबांची बंदी आहे की कुठल्याही अधिकाऱ्याने कुठेही कार्यक्रमाला जाऊ नये. मी म्हटलं ही बंदी कसली, बंदी फक्त तुम्हालाच आहे का, आत्ताच म्हटलं काल कार्यक्रम झाले, आमच्या तालुक्यात रोज कार्यक्रम चालू आहे आणि तुम्हालाच का बरं बंदी घातली आहे. आणि म्हटलं बंदी फक्त महिलांनीच पाळायची का, महिलांवरच बंधनकारक आहे का, महिला उलट जास्त ताकदीने काम करणाऱ्या आहेत, त्यांनी त्यांची सुरू दाखवली पाहिजे, त्यांची कार्यपद्धती दाखवली पाहिजे आणि करोनासारख्या महामारीमध्ये देखील महिलांनी सक्षमतेने कुटुंबाचं रक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कुटुंबामध्ये, मग ती आई असेल, बहीण असेल, बायको असेल, प्रत्येकीने बहीण म्हणून भाऊ भावाचं रक्षण केलं असेल, कुटुंबाचं रक्षण केलं असेल, त्यामध्ये पुढाकार महिलांचा राहिलेला आहे. मग तोच पुढाकार कामं करत असताना कार्यक्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी किंबहुना एकीकडे आपण सतत दंडुका दाखवतोय, कारण मिटिंगांमध्ये मी पाहते आहे की स्टँडिंगच्या मिटिंगांमध्ये जेव्हा आढावे घेतले जातात त्यावेळी कामं एवढ्या दिवसात 50 दिवसात पूर्ण झाली पाहिजे, 45 दिवसात झाली पाहिजे, 25,000 कामं आहेत, 20,000 कामं आहेत, ती कशी होणार, कधी सुरू होणार यावर तगादा लावला जातो, परंतु त्याची इस्टिमेटे पासून तर ते कामं पूर्णत्वाला नेईपर्यंत येणाऱ्या अडचणींकडे जे लक्ष द्यायला पाहिजे त्याकडे कोणी लक्ष देत नाही. घरकुल घेण्यासाठी 18 सगळेच असतात, परंतु त्या घरकुलांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी किंबहुता त्या अडचणी कशा सोडवाव्यात त्या त्या लोकप्रतिनिधीचं देखील तिथे जबाबदारी आहे आणि म्हणून अशा त्यांची जबाबदारी गेली 20 वर्ष पाळते आहे आणि ती जबाबदारी ओळखूनच आपण पाहिलं असेल की माझ्याकडे असणाऱ्या माझ्या मतदारसंघामध्ये मी घरकुलाची मागणी तुमच्याकडे अजिबात केलेली नाही, परंतु जिथे लागतं तिथे दिलं गेलं पाहिजे असं मानणारी मी आहे. गरजवंताची गरज भागली पाहिजे आणि या आदिवासी विभागामध्ये मागील वेळी देखील प्रबोधनकाचं साहित्य मी एकही घेतलं नाही, पण 2 वर्षापूर्वी संपूर्ण साहित्य देवरामजी लाडे या विभागाचे जिल्हापद सदस्य आहे त्यांना देऊन टाकलं. म्हणजे जे आपल्याला नको असेल आपल्या परिसरात त्याचा वापर नसेल, कधी कधी आपण पाहतो की पुण्याच्या अवतीभोवती असणारं मुळशी असेल, त्या ठिकाणी असणारं हवेली असेल, किंबहुना मावळ असेल, या परिसरात ज्या साहित्याचा वापर होत नाही ते साहित्य आम्ही इकडे मागवून घेतो, कारण तिथल्या सदस्यांना आम्ही विनंती करतो की बाबा तुझ्या इथे त्याचा गरज नाही पण आमच्याकडे त्याची गरज आहे आणि या ठिकाणी गरज आहे म्हणून आपण ते मागवतो, ते लोकांना देतो, त्याच्यात आपल्याला एक वेगळं समाधान असतं. आणि म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजना देखील गेली 20 वर्षात मला नाही वाटत की कुठलाही पक्ष, कुठलाही पक्षपातीपणा किंवा कुठला जात धर्म भाव मी मांडला आहे असा. आणि म्हणून प्रत्येकाला गरजवंतापर्यंत पोहोचण्यासाठी विहिरीपर्यंत ताहानलेला जातो, पण माझ्यासाठी विहीर प्रत्येकाकडे मोबाईल गाडीसाठी पोहोचते. तसं तुम्ही देखील महिला काम करता पण तुमचं काम पुढे येत नाही, तुम्ही पडद्या मागे राहता, तुम्ही कधीतरी पडद्याच्या पुढे यावं. अडचणी सोडवताना तुम्ही दिलेल्या शब्दांवर विश्वास ठेवून तुम्ही त्या विभागाच्या करता जाता आहात, त्यामुळे तुमच्या शब्दावर विश्वास टाकून आमच्या महिलांमध्ये जागृती यावी, त्यांनी या कामामध्ये उर्मी दाखवावी, या ठिकाणी असणारे आमचे बांधव आहेत त्यांना उर्मी मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आपण आज घेतलेला आहे. कारण 50 दिवसांनी पाणी कमी होणार आहे, पाणी कमी होणार आहे असं म्हणून काय बांधकामं पूर्ण होणार नाहीये, तर ती बांधकामं सुरू झाल्यानंतर जो ठेकेदार आहे त्याला गावाच्या ज्यांची घरं उभी राहणार आहे त्यांना समाधान मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी देखील सोडवल्या गेल्या पाहिजे. आणि अडचणी सोडवल्या जात असताना या ठिकाणच्या कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी नुसता सरपंच सरपंच म्हणून या गावच्या सरपंच आमच्या नाजुका नाहीये, त्या नावाच्या नाजुका नाहीये, खरोखरच नाजुका आहे.
परंतु तिचा नवरा पती भक्कम आहे, परंतु या ठिकाणी तिला सपोर्ट करणारे एवढे सगळे लोक आहेत, माझी सरपंच लोक साथ देतात। माझ्या गावामध्ये गेली 30 वर्षात कधी निवडणूक कोणती झालेली नाही, ना ग्रामपंचायतीची, ना सोसायटीची, ना तंटा मुक्तीची, त्यामुळे गावाचं वातावरण चांगलं राहतं, एक रूप राहतं, एकी राहते, कोणाचा कोणाशी वाईटपणा राहत नाही। आणि आम्ही कधीच आत्ताच्या सरपंचाला महत्व देत नाही, देत नाही म्हणजे कसं, सही त्यानेच करायची आहे, पण बाकीच्यांना जर आपण पुढे आणलं तर आमचा आदिवासी सरपंच गवारी भाऊ हा पुढे असतो। गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर पहिला माईक त्याच्या हातात असतो, त्याच्यामुळे गावचं गाव पण टिकतं। प्रत्येकाला वाटतं की नाही मी कायमस्वरूपी, कारण तुम्ही बघा बरं, मी कायम पाहिलं आहे मुंबईच्या ज्या ठिकाणी माझा जन्म झाला, मी मोठी झाली, परंतु मी गावाकडे आल्यानंतर पाहिलं की कोणताही व्यक्ती त्याला जर का पद मिळालं तर तो माझी होत नाही, तो माझी म्हणून दिला जात नाही, मा म्हणून दिला जातो। मग माननीय म्हणायचं की माझी म्हणायचं हा प्रश्न आपल्या पुढे असतो। मग तो माझी होऊच नाही ही संकल्पना माझ्या डोक्यात आली, म्हणून गेली 20 वर्ष मी प्रामाणिकपणे जो जो व्यक्ती सरपंच म्हणून काम करतो, उपसरपंच म्हणून करतो, सदस्य म्हणून करतो, त्यांना प्रवाहात घेतो, कारण त्या त्या वॉर्डातून ती लोक प्रवाहात आली की आपोआपच गावचा विकास व्हायला वेळ लागत नाही। आणि या संकल्पनेतूनच माझं गाव घडलेलं आहे, आणि ते गाव संपूर्णपणे सगळी पारितोषिक मिळवून अगदी संत तुकारामपर्यंत नागपूरपर्यंत जाऊन नितीन गडकरी आणि राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं बक्षीस घेऊन आलेली आहे। परंतु माझं समाधान तेव्हा आहे की जेव्हा या विभागातून आदिवासी पट्ट्यातून सुरू होणार आहे पहिलं गाव, आणि या गावातील असणारे माणसांची एकजूट, आणि हे एकजूट मला भावली, या ठिकाणी असणारी लोक मनाने फार मोठी आहे, मनाची खूप चांगली आहे। आणि मग मी गाव निवडत असताना हे गाव निवडत असताना 8 वर्षापूर्वी आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजे सौरभराव सर यांनीच या गावात येऊन, बरोबर ना दादा, त्यांनीच या गावात येऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली। परंतु आज महाराष्ट्राच्या पटलावर कोणत्याही आमदार खासदार, मग तो राज्यसभेचा असेल किंवा विधान परिषदेचा असेल किंवा चालू असेल, त्या एकाही व्यक्तीने कदाचित लोकार्पण सोहळा घेतला नसेल, पण दादा आपण आपल्या गावामध्ये लोकार्पण सोहळा गेल्या 2 महिन्यापूर्वी घेतला, कारण एखादं काम हाती घेतलं, दत्तक बाळाला दत्तक म्हणून घेतो, परंतु त्या बाळाचं संगोपन करून त्याला परिपूर्ण करून समाजाच्या सेवेसाठी जर बहाल करायचं असेल किंवा त्याला घडवायचं असेल, घडवून परिपूर्ण करायचं असेल, तर ती परिपूर्णता करणारी एक स्त्री म्हणून माझी जबाबदारी मी जेव्हा बजावत होते त्यावेळेला मला वाटत होतं की माझं हे गाव माझ्या प्रेमाचं गाव आहे, माझ्या स्वतःच्या गावापेक्षा, माझ्या माहेरपेक्षा मला जास्त प्रेमाचं गाव म्हणजे खानगाव वाटलं। खानगाव मधली एकी वाटली, आणि एकीच्या बळावर तुमची येणारी अनेक कामं होत असतात हे सांगायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही। आणि त्यामुळे या गावात पक्ष अनेकांच्या मनात असतील, पण त्या वेळेपुरते नंतर बाकी एकत्रितपणाने येऊन ही जी कामं केली जातात। त्यामुळे तुम्हाला एक आणखीन विशेषता सांगते की गांधळे हा परिवार एकमेव एकच कुटुंब या गावात आहे, आणि दोघेही नवरा बायको पदावर आहे, आणि कुटुंबात देखील त्यांच्याकडे पद आहे, याचा अर्थ आंबेगाव मधून आलेला हा परिवार या ठिकाणी यांनी देखील घराघराची आपली नाळ जोडलेली आहे, मनामनात माणसांना जोडण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून हे कायम जर माणसाने जपलं तर कोणास ठाऊक, आपण हे जे जगतोय हा आपला बोनस आहे, कारण करोनामध्ये अनेक लोकांना आपण गमावलं ते आपण विसरून चालणार नाही, परंतु आता पुन्हा तिसरी लाट येते आहे, आता पुन्हा आपण पाहतोय तर सगळीकडे घबराट पसरलेली आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये व्हॅक्सिनची व्यवस्था, या ठिकाणी लोक व्हॅक्सिन घेतच नव्हती, कारण आदिवासी लोक म्हणायचे आमच्याकडे तुम्ही येऊ नका म्हणजे आम्हाला काही होणार नाही, परंतु या गावात देखील आदिवासींची संख्या आहे, परंतु प्रत्येकाला दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा बाधा झाली आम्हाला त्यांच्यासाठी जी व्यवस्था करावी लागली त्याच्यातूनही बऱ्यापैकी आदिवासी बांधवांनी स्वतःचं रक्षण स्वतः केलं, कारण त्यांची जी राहण्याची, त्यांच्या खाण पान या सगळ्या गोष्टीचा असर असेल त्यांना ते कमी बाधित केलं गेलं। परंतु आज आपण पाहतो की बुस्टर डोस उद्या येणार आहे, बुस्टर डोस तिसरा जो येणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, परंतु तरीसुद्धा सेकंड वॅक्सिन परिपूर्ण झालेलं नाही। माझ्या स्वतःच्या वाळूवाडी गटामध्ये, नारायणगाव वाडवडीमध्ये 55,000 पहिला डोस झाला आणि सेकंड डोस 35,000 झाला, म्हणजे सेकंड डोस मध्ये देखील अजून 15,000 बाकी आहे,
पण त्या लोकांना बोलवावं लागतं. रोज आम्ही लोक बसवतो आणि त्यांना बोलवतो की या वॅक्सिन घ्या. पण पहा तुम्ही आत्ताच्या याच्यामध्ये 30,000 रोज पाहतोय आपण, 20,000 आले काल मुंबई, महाराष्ट्रात 50,000 झाले, 60,000 झाले, पण मृत्यू नाही ऐकत आपण. याचं कारण असं आहे की हे जे लसीकरण आहे हे आपण करून घेतल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दिलासा मिळालाय. जीव जरी जात नसेल तरी दुसऱ्याला बाधित होऊ नये म्हणून आपण आपल्याला शासनाने घालून दिलेले नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. मॅडम हे पाळूनच आपण आजचा कार्यक्रम देखील घेतलेला आहे. मला या ठिकाणी एकच आनंद वाटतोय की या कार्यक्रमामध्ये बीडीओ साहेब स्वतः या ठिकाणी संतोष राणा खैरे, त्याचप्रमाणे या गावचे करता धरता सगळ्यांसोबत आमचे वंशीजी चतुर हे शेजारच्या गावचे असले तरी उमदा तरुण आणि कार्यकर्ता ज्याने उमेदीपासून खूप चांगलं काम ह्या परिसरामध्ये केलंय, आणि सुरेखांजी हांडे हे महिलांच्या बाबतीत तुम्ही जे म्हणालात ना, महिला बचत गटांवर त्यांचा अभ्यास खूप आहे, काम खूप आहे आणि काम देण्याची प्रवृत्ती आहे. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये परदेशीजी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही डेप्युटी म्हणून आलात, आता तुमची खरी परीक्षा आहे की ही घरकुल ही कामं जेवढी आली आहे, कारण आलेली अर्थीच आहे, पोटभर आली आहे पोटभर बाकी आहे. मग तुम्ही विचार करा ह्या छोट्याशा गावामध्ये दत्तक घेतल्यानंतर 6 कोटीची कामं आतापर्यंत झाली आणि अजूनही 1 कोटी रुपयाची कामं बाकी आहे. मग एक छोट्याशा गावामध्ये आपण विकास करत असताना या गावाने ज्या पद्धतीने इथला ग्रामसेवक, कारण ग्रामसेवक आणि सरपंच गावचा कणा असतो, या दोघांनी ठरवलं आणि सदस्यांनी साथ दिली का काम परिपूर्ण होतं. गावचा पाटील असेल, त्यांच्या मुख्य अध्यक्ष असेल, सगळ्यांनी मिळून प्रत्येक कामात आपलं योगदान दिलं आणि या ठिकाणची अंगणवाडी असेल, आमची अंगणवाडी प्रवेशिका असेल, या सगळ्यांचं जी कामं चांगली आहे त्यामुळे या परिसराचा विकास व्हायला झपाट्याने वेळ लागला नाही. परंतु आम्हाला तुम्हाला हेही सांगायचं आहे की ज्या वेळेला हप्ते येतात त्यावेळेचे हप्ते वेळेत आले पाहिजे. काम तुम्ही म्हटलात की देव मॅडमनी सांगितलं 77,000 रुपये आपण गोठ्याला देतो, परंतु जे हप्ते येतात त्यामध्ये सतत आम्हाला ओरड करावी लागते बीडीओ साहेबांकडे आणि आम्ही सभागृहातही ओरड करत असतो. त्या ठिकाणी जर वेळेत पैसे मिळत गेले तर काम करणारा थांबत नाही. तुमच्याकडे गरजवंत येतो आणि गरजवंत खरोखरच गरजू आहे म्हणून तुमच्यापर्यंत येतो, त्याला वेळेत पैसे मिळाले पाहिजे. 1,20,000 घर बांधून होत नाही आणि त्याच्यात त्याचे 100 दिवस धरले तर 27,000 होतात, त्याच्यात त्याचे शौचालयाचे 12,000 धरले, असं करून कुठेतरी त्याचा मेळ बसवून ते घर उभं करायचं असतं. आणि म्हणून हे घर उभं राहत असताना त्याला स्वतःचा देखील पैसा त्या ठिकाणी लावावा लागतो. हे होत असताना घर माणसाचं, कारण घर हे स्वप्न असतं आणि मॅडम त्या घराच्या तुम्ही शिल्पकार आहात, कारण घर एका महिलेचं, कोणतीही महिला असो ती कुठल्याही तबक्याची असो, अगदी श्रीमंत घरातली असो किंवा एखाद्या झोपडीतली असो, पण तिचं स्वप्न असतं तिचं घर, आणि ते घर तिच्या जीवनात पूर्ण झालं तर तिला वाटतं कळत चढला, जीवनाचा पाया भरला. जसं मुलं घडवली की तिला जो समाधान मिळतं तेच समाधान तिच्या घरामुळे मिळतं आणि कुटुंबाला एक आडोसा मिळतो. त्याच पद्धतीने जी जनावरं आहेत ती मायेने वाढवली जातात. मुलापेक्षा जनावर प्रेम करणार आपला हा ही संस्कृती आहे आणि म्हणून या संस्कृतीत वाढलेली लोक गोठा हा देखील आई आणि बापाप्रमाणे गाई आणि बैलाचं जतन करतात आणि त्यांच्यावर इतकी माया करतात, पिठाचे गोळे खाऊ घालतात, तूप पाजतात, अशा पद्धतीने या ठिकाणी जनावरांची काळजी घेतली जाते. मग त्याला आडोसा चांगला असावा म्हणून गोठे आले, त्या गोठ्यांसाठी सगळ्यांनी रांगा लावल्या, परंतु त्याच्यात येणारी व्यत्यय आपण आणू नये. ठेकेदार जेव्हा कामाला सुरुवात करतो त्याला अनेक अडचणी येतात. परवा जाता जाता तहसीलदारांनी इथे खडी पडलेली बघितली आणि लगेच तलाठ्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि मला फोन आला, म्हणलं अरे काम सुरू होत आहे, 8 लाख रुपयाचं काम आहे, तिथे खडी तो रस्त्यावर नाही टाकणार तो कुठे टाकणार, आणि मग त्याचं इस्टिमेटमध्ये पैसे असतात, परंतु जो कोणी चाळी करत असेल, जो कोणी फोन करत असेल त्याने किमान एवढं तरी लक्षात घ्यावं का गावच्या विकासामध्ये जर तुला मदत करता आली नाही बाबा करू नकोस, परंतु कमीत कमी त्या कामाला गालबोट लावू नको. त्या ठेकेदाराला काम करत असताना सहकार्य करता आलं तर कर, पण त्याला अडवू तरी नकोस, कारण वेळेत काम पूर्ण झालं तर त्याला क्वालिटी देता येते, चांगलं काम करता येतं, तुमचं सहकार्य लाभलं तर जे चांगलं काम एक खर यांनी सांगितलं वाढून द्या. तुम्हाला बोलायला सोपं आहे पण काम करणाऱ्याला ते कठीण असतं, कारण त्याला ते परवडत नसतं. आणि मग अशा वेळेला तुमच्या सगळ्यांची साथ ही अत्यंत मोलाची आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की 2 महिन्यांनी घरं पूर्ण झालेली दिसली पाहिजे. संक्रांतीला त्यांनी सांगितलं की उपक्रम घ्या आणि महिला बचत गटांची आराधना सुरू करा, या ठिकाणी महिला संघ कक्ष सुरू झाले पाहिजे. यावर या ठिकाणी अभंग मॅडम असतील, दुसऱ्या कुठे साबळे मॅडम असतील आणि गायकवाड असतील. कधी पंचायत समितीमध्ये जर ही पोरं कामच करत असतात, ही मुलं मुली कामच करत असतात, बाहेर सुद्धा साईट व्हिजिट करतात, अगदी
कमी बोलणारे पण ज्यादा काम करणारी माणसं आहेत जी कधी पडद्याच्या समोर येत नाही, पण यांना पाहून तुम्हाला वाटतं का त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जरा तुमच्या हाताची तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तिथे महिला ज्या काम करतायत त्या तुमच्यासाठी करतायत, तुमच्या गावच्या विकासासाठी करतायत. त्यांना चार गोष्टी ऐकाव्या लागतात, ते ऐकून घेतात, पण कामात काही कमी पडत नाही. काम त्यांना टार्गेट अचीव करायचं असतं. आणि म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा बांधकाम सभापती आणि सगळे सभापती किंवा सदस्य असेल, सदस्यांनी सुद्धा स्वतःहून आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या असणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये जे काम दिलं ते पूर्ण झालं का, नाही झालं तर का नाही झालं, त्याच्यात काही अडचणी आहेत का, असं जर तुम्हाला सहकार्य मिळालं तरच तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमच्या वेळेला गाठून ते कामं करू शकता. या ठिकाणी गांधाराने सांगितलं काहीच लक्ष नसलं, ध्यानात नसलं तर नाना त्याच्यामध्ये लक्ष घालतात. होय, नक्की घालतात, कारण प्रत्येक ठिकाणी असणारा कार्यकर्ता त्यांच्याशी फोनवर संपर्क साधत असतो. मी कुठेही असेल, मीटिंगमध्ये असेल, परंतु हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की नाना ही अडचण आहे, ही गरज आहे. परंतु खाणगाव हे प्रत्येक माणसाच्या अगदी तोंडवळणी पडलंय. खाम आणि खाणं हे सारखं अधिकाऱ्याला आता गिळून गिळून पाठ झालेला आहे 8 वर्षात की खाणं खाणं खाणगाव खाणचं खामगाव व्हायचं पहिलं ते खाणच राहावं याच्यासाठीचा परिपाठ त्यांनी जणू काही केला आहे असं प्रत्येक खात्यातल्या प्रत्येक एचओडीला माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी या गावच्या विकासामध्ये मी जे काम केलेलं आहे त्यामध्ये तुमच्या सर्वांचं जे लागलेलं योगदान आहे, तुम्ही माझ्यावर जो दाखवलेला विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम उन्हात, मॅडम तुम्ही म्हणालात अहो नेहमीच उन्हात असणारी लोक त्यांना सावलीत देण्याचा प्रयत्न या गावाने केला आहे आणि आपल्याला उन्हात लावून बघा म्हणजे कसं वाटेल हा आपल्यालाच त्यांनी सांगितलंय, तर आपण ते सोसण्याची सुद्धा क्षमता ठेवतो असं आपण महिलांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला उन्हाचे चक्के बसले तर चालेल, पण तुम्ही सावलीत जा, तुमचं घर उभं राहिलं पाहिजे, तुमचा गोठा उभा राहिला पाहिजे, तुम्हाला माल बाहेर काढता आला पाहिजे, तुम्हाला पाणी रस्ते मिळाले पाहिजे, तुमचा माल तुम्हाला डोक्यावर आणायला लागू नये, या सगळ्या संकल्पना पुऱ्या करायच्या असतील तर निश्चितपणाने तुम्ही आजपासून कामाला लागा. आजूबाजूच्या गावांना देखील त्याच्यामध्ये सामावून घ्या. आपण कुणालाच कमी पडणार नाही, कुणालाच कमी करणार नाही. गरजवंत आहे त्याला मिळालंच पाहिजे, त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमची आशा ताई स्वस्थ बसत नाही. या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदरातिथ्य केला, सत्कार केला, सन्मान केला, आम्ही आपले ऋणी आहोत. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण माणसाची माणुसकी ती कुठे कमी पडू नये, कारण आजच्या या 21व्या शतकामध्ये कुठेतरी माणुसकी कमी होत चालली आहे आणि माणसाला पैसा एकाचं वेळ लागलेला आहे. त्यामुळे पैशापेक्षा माणुसकी किती महत्वाची आहे हे करोनाने दाखवलेलं आहे आणि माणुसकीने आपली माणूस, आपलं गाव, आपलं घर हे किती महत्वाचं आहे हे सगळं आपल्याला जर कळत असेल तर निश्चितपणाने मुंबईकरांची साथ कायम आपल्या सोबत ठेवा. आपल्या गावातला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असेल त्याचं योगदान घ्या, त्याला मोठं म्हणा, त्याला राव म्हणा, त्याला पाटील म्हणा, त्याला बसवा, त्याच्याबरोबर बोला, तो सदैव तुमच्या गावात आणि माझ्या गावात. माझी मुंबईकर लोक कधी आली की त्यांचं काही ना काही योगदान शाळेसाठी असतं, गावासाठी असतं, काही ना काही ते देऊनच जातात. आणि मग ते आल्यानंतर जसं करोनामध्ये त्यांना आपण भासू दिलं नाही का ह्या संकटामध्ये तुम्ही आमचे नाही, त्यावेळी जसं आपण सांभाळून घेतलं त्यांनी आयुष्यभर तुम्हाला सांभाळतील, फक्त त्यांना आपलं म्हणा एवढंच आपल्याला सांगू इच्छे. आजच्या दिवशी जो कार्यक्रमाला आपण वेळ काढलात, या ठिकाणी येऊन जो वेळ दिला, जो अनमोल वेळ दिला, ज्या संकल्पना मांडल्या त्या संकल्पना पुऱ्या होत असताना या विभागात तब्बल 2200 महिलांचा ग्राम संघ आहे. त्यामुळे मॅडमचं काम कमी आहे असं मानणार नाही. या तालुक्यात तब्बल 9,000 महिला एकत्रित आलेल्या आहेत याचा पूर्ण डाटा माझ्याकडे आहे. त्यामुळे महिला एकत्रित येऊन कुरकुर करतात, जसं म्हणतात 100 लाडू एकत्र राहतात पण 10 कुंड्या राहत नाही, आवाज करतात. पण आम्ही दाखवून दिलंय की महिला सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. त्या एकत्रित आलेल्या आहेत. कपिल पाटील साहेबांची राज्याच्या पंचायतराजच्या मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना देखील सांगितलं आणि तुम्हाला देखील सांगू इच्छिते की जर आदिवासीमध्ये पहिला प्रकल्प, पहिलं कुठलं मी सेक्टर आणलं, पहिलं कुठलं हे खोललं तर ते आदिवासी विभागात या जुन्नर तालुक्याच्या याच आदिवासी विभागामध्ये ते महिलांसाठी आणि इथल्या असणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी पहिलं काम असेल. याच्यामध्ये मी कधीच कमी पडणार नाही हाही शब्द द्यायला मी या ठिकाणी कमी पडणार नाही करून घेईन हा शब्द माझा आपल्याला नाही. फक्त आपली साथ एकजूट कायम ठेवा. आणि या ठिकाणी आज जरी व्हिडिओ साहेब बोलले नसतील
तर नाना आणि बिडीओ साहेब पुढच्या वेळेला जेव्हा त्या 12 घरकुलं पूर्ण होतील त्या घरकुलं पूर्ण झाल्यानंतर मॅडम आपल्यालाही बोलू आणि आयुष प्रसाद साहेब आणि अध्यक्ष मॅडमलाही बोलू आणि त्यावेळेला ती झालेली एखादी एक सुंदर अशी कॉलनी आपण पाहू. स्वप्न होतं आयुष प्रसादचं की कधीतरी कॉलनी व्हावी उभी राहावी, परंतु तो प्रकल्प कुठे ना कुठेतरी आपण करू. पण या गावात आपण आलात. मी स्वतः ह्या गावचं माझं दत्तक गाव असल्यामुळे आपला आभार मानते. ज्या ज्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली, उन्हात उभ्या राहून आमच्या गांधळे सैनी सगळ्या महिला अधिकाऱ्यांसोबत त्यांनी का उभा राहून त्यांना साथ दिली आणि हे पाहण्यासारखं आणि याच्यातून शिकण्यासारखं आहे हे आपण शिकावं आणि पुन्हा पुन्हा आपले आभार मानते. आणि या ठिकाणी काम करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अडचण आली तर सोडवली जाईल एवढा विश्वास तुमच्या सर्व देऊ ना तुमच्या सर्वांच्या वतीने. ओके, मग तुमच्या सर्वांच्या वतीने हा विश्वास देते की निश्चितपणाने 2 महिन्यात हे काम 60 दिवसात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.